शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर झालेल्या आरोपाचा सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अकोल्यामध्ये बंद पुकारण्यात आलाय. अकोले शहर आज बंद आहे. दररोज जी गजबज अकोले शहरात असते ती आज कुठेही दिसत नाहीये. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस देखील तैनात करण्यात आले. अकोले बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी, बघूयात. आपण जर एकीकडे जर बघितलं तर अनेक ठिकाणी बंदची हाकी दिली गेलेली आहेत, पण अहमदनगरच्या अकोलेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आज अकोले बंदची ही हाक दिली गेली आहे. ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवार यांना ही ईडीची नोटीस आल्यामुळं, ईडीने बोलवणी केल्यामुळं आता अकोलेमध्ये बंदची हाक दिली आहे. त्यांनी कडकडीत अकोले बंद हे केलेलं आहे. एकीकडे जर आपण बघितलं तर आज 1 वाजता शरदचंद्रजी पवार साहेब हे ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहे. त्यांनी असं आव्हानही केलं आहे की ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये असं शरद पवार यांनी सांगितलं. पण अकोल्यामध्ये कार्यकर्ते आपल्या मार्गाने, प्रत्येकाच्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत आणि आज अकोले बंदची हाक दिली आहे. अकोले हा आज पूर्णपणे कडकडीत बंद ठेवलेला आहे. आदेश वाकडे, MKN News, अकोले.